नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग बनवत आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी, माझ्या शेतातली पिकं तसेच माझ्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, मी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा आहे. तर राहायला मी शेतात आहे, बघू शकता तुम्ही. हे आपलं छोटंसं घर आहे, घराच्याच बाजूला इकडे विहीर आहे, त्यानंतर इकडे जनावरांना पाण्यासाठी हौद आहे, इकडे जनावरांना बांधण्यासाठी आपलं हे छोटंसं शेड टाईप आहे, बरोबर. आणि बाहेर बांधण्यासाठी इकडं आहे. तर मित्रांनो, थोडक्यात पहिल्यांदा ब्लॉग बनवतो, त्यामुळे एवढं डिटेलमध्ये मला सांगता येणार नाही. आपल्याकडे एक गीर गाय होती, परंतु ती आपण दिली, तर तिची वासरी आपल्याकडे आहे, तुम्हाला मी दाखवत ती पण. ठीक आहे, हे बघू शकतो मी, हे आपल्याकडे वासरी आहे गीर जातीची गाय होती. पाठीमागं मी व्हिडिओ टाकला होता, तेव्हा आपण ती दिली. तर एकंदरीत कोंबड्या पण आपल्याकडे आहे, हे बघू शकता तुम्ही. शेतामध्ये आहे असल्यामुळे काय की हा आनंद जरा वेगळाच असतो, तर तोही मी पण अनुभवतो आहे. ठीक आहे, इकडे खालच्या शेतामध्ये आपली सोयाबीन आहे, इथून त्यानंतर तुम्हाला मी अद्रक दाखवतो. आपली ही माती लावण्यासाठी हा अवजार वापरते आमच्याकडे, बघा. तुमच्याकडे कोणतं वापरता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, किंवा कशा पद्धतीने तुम्ही माती लावत असता. बघू शकता आत्ताच पाऊस चांगल्यापैकी झालेला आहे. आज गणपती बाप्पा जाणार, तर पाऊस आलेला आहे आमच्याकडं बराचसा चांगला मस्तपैकी. हा आपला प्लॉट आहे एकंदरीत. म्हटलं आज नवीन व्हिडिओ न टाकता आपण यामध्ये एकंदरीत हे दाखवूया. आणि ब्लॉग मी पाठीमागं एक लाईव्हमध्ये म्हटलं होतं की आपण ब्लॉग बनवणार आहोत, तर तशा पद्धतीनं ब्लॉग बनवण्यासाठी ओके एक जांबाचं झाड आहे आपल्याकडे. जांब आहेत, आंबे आहेत, हे बघू शकता तुम्ही, आंबे पण आहे आपल्या प्लॉटमध्ये. एकंदरीत प्लॉटची क्वालिटी वगैरे कशी आहे, सड लागलेली आहे एक दोन ठिकाणी आता नवीन. एक दोन दिवसामध्ये थोडंसं वातावरण टेम्परेचर जास्त होतं, पाऊस नव्हता, त्यामुळे सडचं प्रमाण जे आहे ते वाढतं आहे. तरी सडसाठी तुम्ही आपल्यासोबत रेग्युलर जुडलेलं राहा, तर त्या पद्धतीने कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्यावरती आपण व्हिडिओ देणार आहोत. बघू शकता ही कापूस आहे, चांगल्या पद्धतीचं आहे, त्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीनची पण लागवड केलेली आहे. बघू शकता तुम्ही, सोयाबीनला अशा शंगा आहे, बघा, आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलं आहे. हा एक प्रयोग होता, तर एकंदरीत चांगलं आहे सध्या तरी. आणि पावसाने जवळपास एका महिन्यापासून आमच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात नव्हता, म्हणजे पिकं जात नव्हते असा नव्हता, परंतु जसा पाहिजे तसा पण नव्हता. ठीक आहे, एकंदरीत हा कापूस आहे, बघू शकतो मी, आंतरपीक सोयाबीन पण आहे त्यामध्ये. आणि हा सेपरेट याच्यामध्ये मूंग होतो, पहिले मूंग काढलं, त्याच्यानंतर त्याला वखर पाळी वगैरे दिली. तर अशा पद्धतीचा आहे कापूस, बघा. तर मित्रांनो, थोडक्यात अशी आपली शेती आहे. ठीक आहे, कापूस आणि आले आणि आंतरपिकामध्ये आपण फक्त सोयाबीन आणि त्यानंतर मूंग होता, आणि एका कापसामध्ये आपलं भुईमूंग आहे. हा कापूस एकदम छान आहे, म्हणजे पुरीचं आल्याचं क्षेत्र होतं. बघू शकतो फळ पात्या वगैरेला मस्त आहे, पातेगळचं प्रमाण एकदम कमी आहे, काही विषय नाही त्याच्यात. ठीक आहे, अशा पद्धतीचे छोटे छोटे ब्लॉग पण आपण इथून पुढे आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तुमचा प्रतिसाद बघून ह्या ब्लॉगला तुम्ही किती प्रतिसाद देता त्यावरती नंतरचे ब्लॉग डिफेल राहतील. ठीक आहे, तुम्हाला एकंदरीत कापसाची हे दाखवत मी, बघा, अशा पद्धतीचं माल वगैरे लागलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आता याला बघा,
किती आहेत, एक दोन, इथं तिसरं, इथं चौथं, पाच सहा सात आठ, एका फांदीला पक्क्या झालेल्या कैऱ्या ज्या आहेत आपण त्याला बोंड म्हणतो, तर चार झालेले आहेत आणि पाच सहा होत आहे अजून, बघू शकता तुम्ही. असं म्हणू नका की बांधावरचं दाखवतोय मी, तुम्हाला मध्ये जाऊनसुद्धा दाखवू शकतो मी, इकडं पण हीच कंडिशन आहे, बघू शकता तुम्ही. माल भरपूर लागला आहे आणि पातेगळ ही एकदम नॉमिनल आहे. ठीक आहे, आपण याला सी बी प्लसचा वापर केला होता त्यामुळे कॅल्शियम बोरॉनमुळे आपलं काय झालं की पातेगळ खूप कमी प्रमाणात झाली. सी बी प्लसमध्ये काय कॅल्शियम आणि बोरॉन जो आहे ना ते एक असं वनस्पती आहे त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं, तर त्या वनस्पतीपासून आणि एका वनस्पतीमध्ये बोरॉन हा अधिक प्रमाणात शोषला जातो, तर त्या वनस्पतीपासून ऑर्गॅनिक मॅटरपासून ते सी बी प्लस बनवण्यात आलं आहे, त्यामुळे काय होतं की पिकाला पसण्यासाठी सोपं जातं आणि त्याचबरोबर उपलब्ध होण्यासाठी सुद्धा ते एकदम फास्ट आहे. तर एकंदरीत तुम्ही बघू शकता हा कापूस आहे, पाते संख्या एकदम जबरदस्त आहे, हाईट थोडी कमी ठेवलेली आहे कारण की काय होतं माहिती का की हाईट जास्त वाढवल्यामुळे म्हणजे संजीवकांचा वापर केलेलाच नाही म्हणाल तर काही अडचण नाही. ठीक आहे, पाते संख्या खूप छान आहे. तर एकंदरीत हा आपला पहिला ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे, तर तुम्हाला कसा वाटतो, तुम्ही जर याच्यावरती प्रेम दिलं याला ह्या ब्लॉगला तर नक्कीच मी इथून पुढे पुन्हा वेगवेगळ्या टॉपिकवर किंवा कुठे गेलो बाहेर किंवा आमचं गावसुद्धा बघण्यासारखं आहे, आमचं गाव म्हणजे श्री क्षेत्र वाकी देवाची नारायण बाबाची वाकी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं गाव आहे माझं. तर एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या गावातील पण माहिती देईल, म्हणजे जे संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे देव आहेत तेवढे संपूर्ण आमच्या गावामध्ये आहे, तर नक्कीच मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपलं गावसुद्धा दाखवेल. ह्या ब्लॉगवर डिफेंड आहे ना, हा ब्लॉग चालला ज्याच्यावर जर तुमचं प्रेम बसलं तर नक्कीच नवीन ब्लॉग तयार करण्यासाठी माझी इच्छा होईल. ठीक आहे, तर एकंदरीत अशा पद्धतीचं आपलं शेत आहे. हां, इकडे बघू शकता तुम्ही, इकडे आपलं घर आहे छोटंसं. ठीक आहे, आणि हा आपला आलेचा प्लॉट आहे. एकंदरीत तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं हेही तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडली नसेल तीसुद्धा तुम्ही नक्की सांगा. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेमकं काय आवडलं हेसुद्धा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे संपवतोया. हा ब्लॉग मी न कट करता आणि न याला काही एडिट करता टाकणार आहे जसाच तसा. ठीक आहे, पुन्हा आपण आपल्या घराकडे आलो, तिथं लिंबोनीचं झाड आहे आपलं. ठीक आहे, इकडे आपण वांगे पण लागवड केलेली या साईडला, पण त्यावरती काय झालं विल्डचा प्रॉब्लेम थोडासा वाढला त्यामुळे हे बघू शकता तुम्ही, इकडे वांगे आहेत आणि इकडे या कापसामध्ये आपण भुईमुंगाची लागवड केली. आंतरपीक म्हणून या कापसामध्ये आपण भुईमुंग घेतले, हे बघू शकता तुम्ही भुईमुंग आहे. त्यानंतर आपली ही विहीर आहे, इकडे पपईची झाडं आहे. तर एकंदरीत असं आपला सेटअप आहे. आणि काय होतं एखाद्या वेळेस लाईट जात असते आणि तुम्हालाही डिस्टर्ब होतो तेव्हा, परंतु आता शेतातली परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत असते की शेतामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्या अडचणीला सामोरे जाऊन आपण आठवड्यातून दोन वेळेस लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचा प्रतिसादही तसा चांगला असतो
त्याबद्दल काही अडचण नाही, ठीक आहे. परंतु काही गोष्टी समजून घेत जा. शेतातली परिस्थिती सर्वच गोष्टी जे साध्य होत नाही, तर असंच प्रेम तुमचं राहू देत जा, जेणेकरून मलाही उत्साह भेटेल आणि पुढील काम आपण व्यवस्थितरित्या करत राहू. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पण शेअर करा, ठीक आहे. धन्यवाद, आपले सर्वांचे खूप खूप आभार.